माननीय महसूल मंत्र्यांकडे मीटिंगा झालेल्या आहेत राज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या। त्या मीटिंगमध्ये स्वतः मंत्री महोदयांनी ज्या आमच्या न्यायिक मागण्या होत्या त्या तत्त्वतः मान्य केलेल्या आहेत, परंतु फक्त मान्य केलेल्या आहेत, गेले कित्येक वर्ष झालं फक्त मागण्या मान्य करून त्याबाबतचा कुठलाही शासन निर्णय किंवा परिपत्रक काढलेलं नाही। त्यामुळं शासनाच्या विरोधामध्ये कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर सध्या असंतोष निर्माण झालेला आहे। की महसूल कर्मचारी आमची पदसंख्या कमी आहे आणि आम्हाला कामाचा भार एकेका महसूल सहाय्यकाकडे 3-3, 4-4 टेबलचा चार्ज आहे। आता सगळे म्हणतात की महसूल हा शासनाचा कणा आहे। महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघ। एवरीवन प्लीज फॉलो, लाइक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राइब द सम्यक क्रांती चॅनल। थँक यू। महसूल कर्मचारी संघटनेचा विजय असो। महसूल कर्मचारी संघटनेचा विजय असो। हम सब एक है। हम सब एक है। हम सब एक है। हमारी यूनियन हमारी ताकत। हमारी यूनियन हमारी ताकत। हमारी यूनियन हमारी ताकत। हम सब एक है। हम सब एक है। हम सब एक है। इनकलाब जिंदाबाद। इनकलाब जिंदाबाद। चव्हाण सर आहेत, त्यांना विनंती करतो की कृपया आपण या संपाचं जे काही कारण आहे ते कारण या ठिकाणी स्पष्ट करावं अशी मी विनंती करतो। खरं तर या संपाचं मुख्य कारण आहे, बऱ्याच वर्षापासून ज्या आमच्या प्रलंबित मागण्या आहेत वेळोवेळी माननीय महसूल मंत्र्यांकडं मीटिंगा झालेल्या आहेत राज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या। त्या मीटिंगमध्ये स्वतः मंत्री महोदयांनी ज्या आमच्या न्यायिक मागण्या होत्या त्या तत्त्वतः मान्य केलेल्या आहेत, परंतु फक्त मान्य केलेले आहेत, गेले कित्येक वर्ष झालं फक्त मागण्या मान्य करून त्याबाबतचा कुठलाही शासन निर्णय किंवा परिपत्रक काढलेलं नाही। त्यामुळं शासनाच्या विरोधामध्ये कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर सध्या असंतोष निर्माण झालेला आहे आणि त्याचंच हे आज तुम्हाला संपाबाबत दिसत आहे। कामाचा अधिक भार कामगारांवर दिला जातो, परंतु हे मंत्री असतील, हे आमदार असतील, यांच्यावरती फार मेहरबानी दिसून येते, परंतु कामगारांनाच डावललं जातं, असं का होतं आहे आणि हे कधी थांबणार आणि यासाठी आपण काय करत आहोत? हे बघा, शासन कुठलं जरी असलं तरी शेतकरी असेल किंवा कामगार वर्ग असेल यांच्या बाबतीत कुठल्याही शासनाची ही उदासीनता दिसून आलेली आहे आपल्याला। त्यामुळं फार तर आम्ही शासनावर अवलंबून बसत नाही, परंतु कुठंतरी कर्मचाऱ्यांना न्याय मिळण्यासाठी शासनाला जागं करण्यासाठी नाईला जास्त आम्हाला संपाचं हत्यार उचलावं लागत आहे। खरं तर संप करत असताना आमच्या शेतकरी बांधवांच्या फार मोठ्या अडचणी येणार आहेत, परंतु ह्या अडचणी आम्ही ज्यावेळेस शासन आमच्या मागण्या मान्य करेल आणि त्यावेळेस निश्चितपणानं आमचा जो आज झालेला दिवस आहे, गेलेला दिवस आहे, तो निश्चित आम्ही शेतकऱ्यांसाठी भरून काढलेला असेल, शेतकऱ्यांची कामं केलेली असतील। राहिला प्रश्न आपण विचारायला की उदासीनता आहे, 100% उदासीनता आहे शासनाची कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये, निश्चितच उदासीनता आहे, म्हणून तर हा आम्ही संप पुकारलेला आहे शासनाच्या विरोधामध्ये। शासनाने तुमच्याकडे काही विनंती केलेली आहे का? तुम्ही इतक्या वेळा या ठिकाणी शासनाला निवेदन दिलेले आहे तरीसुद्धा शासनाने त्याची दखल घेतलेली आहे, काय सांगाल तुम्ही? नाही, अजिबात दखल घेतलेली नाही। आता जवळजवळ 1.5 महिन्यापूर्वी आम्ही निवेदन दिलं होतं शासनाला, आम्ही आंदोलनाचे टप्पे ठरवले होते, आंदोलनाचे 3 टप्पे आमचे यापूर्वी झालेले आहेत आणि आपण म्हटल्याप्रमाणे अल्टिमेटम दिलेला होता आम्ही शासनाला। खरं तर शासनाने आमच्या आंदोलनाच्या नोटीसची कुठलीही दखल निवेदनाची घेतलेली नाही आणि म्हणून तर आजपासून आम्ही शासनाच्या विरोधामध्ये बेमुदत संप करत आहोत। काही शासन वर्ग सांगत आहे किंवा काही राजकारणी लोक असं म्हणत आहे, हे मुद्दामून संप करत आहेत, यांना काय दुसरा काम धंदा नाही, यांना काम करायचंच नाही, अशा प्रकारच्या सुद्धा काही म्हणजे अफवा किंवा बोललं जातं काम कर्मचाऱ्यांच्या मागे, तर याबद्दल आपलं काय मत आहे? या बाबतीत मी एकच सांगेल की त्यांनी एकदा यावं, कर्मचाऱ्यांच्या बाबत चर्चा करावी। आज आपण पाहिलं तर आमच्या ज्या मागण्यांमध्ये महत्त्वाचा जो मुद्दा आहे की रिक्त पदांचा, आज प्रत्येक कर्मचाऱ्यावर 4-4 संकलनाचा भार आहे, कर्मचारी पिचला आहे। आज आपण म्हणतो की महसूल हा प्रशासनाचा कणा आहे, परंतु हा कणा आता मोडायची वेळ आलेली आहे। ज्यांना कोणाला असं वाटत असेल की कर्मचारी हे जाणून बुजून करतात, तर कृपा करून माझी त्यांना विनंती आहे की तुम्ही या आमच्याशी चर्चा करा आणि ज्यावेळेस तुम्हाला कळेल की आमच्या काय व्यथा आहेत,
त्यावेळेस मात्र निश्चित तुम्ही आमच्या पाठीशी राहिल असे मला विश्वास वाटतो. आपण बघितलं की एस टी कर्मचाऱ्यांचा जो संप आहे तो गेले अनेक आठवडे चालू आहे, सरकार याकडे व्यवस्थित लक्ष देत नाही, तर आपल्या संपाविषयी काय सांगाल? तसं काही जर का लक्ष दिलं नाही किंवा काय, तर पुढची भूमिका काय असणार? आमच्या आंदोलनाची अटळ भूमिका असणार आहे, आमचा बेमुदत संप असणार आहे. तर आपण बघितलं की माननीय दीपकजी चव्हाण जे राज्य उपाध्यक्ष आहे महाराष्ट्र राज्य कर महसूल कर्मचारी संघटनेचे पुणे जिल्हा शाखेचे, तर यांनी सांगितलेलं आहे की जर का सरकारने दखल दिली नाही तर बेमुदत संप संप करण्यात येईल. आणि हा लोकांना वेठीस धरण्यासाठी नाही, हा यांच्या ज्या काही मूलभूत मागण्या आहेत या मागण्यांसाठी संप करण्यात आले. सर आपण काय सांगाल या संपाबद्दल? माननीय उपाध्यक्ष राज्याचे उपाध्यक्ष दीपकजी चव्हाण साहेब यांनी सविस्तर सांगितलेलंच आहे. तर संपाबाबत सांगणं असं आहे की महसूल कर्मचारी आमची पदसंख्या कमी आहे आणि आम्हाला कामाचा भार एकेका महसूल सहाय्यकाकडे 3-3, 4-4 टेबलचा चार्ज आहे. आता सगळे म्हणतात की महसूल हा शासनाचा कणा आहे, जसं आमच्या उपाध्यक्ष साहेबांनी सांगितलं की आता हा कणाच पिचकत चाललेला आहे, मोडत चाललेला आहे, कणाच वागतो आहे. तर ह्याच्यातून आमच्या कर्मचाऱ्यांना शारीरिक, आर्थिक आणि मानसिक स्वास्थ्य ठीक नाही आहे. कर्मचारी आता काम करायच्या मनस्थितीत नाही आहे, तो कुटुंबाकडे दुर्लक्ष करतो आहे. तर आमची शासनाला एवढीच मागणी आहे की दांगट आयोगानुसार कर्मचारी संख्या भरती झाली पाहिजे. आणि आमचं म्हणणं एवढंच आहे की प्रशासन सुस्थितीत व्यवस्थित चालण्यासाठी कर्मचारी भरती हे आवश्यक आहे. महसूल कर्मचारी संघटनेचा विजय असो. महसूल कर्मचारी संघटनेचा विजय असो. हम सब एक है. हम सब एक है. हम सब एक है.